तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। रामराम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, हिदे इथं चालू आहे दळण करायचं। दळण म्हणजे मुगनेट करायला लागली, कुठं एखादा खडा आहे जर असला तर ते बाजूला काढते। आणि आता मी चाललो आहे गावामध्ये, गावामध्ये आपल्या ज्या पेट्या आहे त्या मधमाशाच्या गावामध्ये, तर त्यांना मेनपत्र द्यायचे ते। मेनपत्र द्यायचं म्हणजे ही जी फ्रेम आहे ह्या फ्रेमला मध्ये ना मेनपत्रा लावायचा, त्याच्यावरती पोळं तयार करतात। मग पोळं तयार करतात कारण की आता दिवस आल्या ते मधाचं, म्हणजे ज्वारीचा दिवस आल्या ते हिथं हिथनं पुढं ना मध जरा ह्या भागात असतो, जर भेटला तर सुदैवाने मिळाला आपल्याला तेवढाच। कारण की मध तर अजून ह्या मधमाशांचं मी एकदा पण काढलं नाही, ह्यांना खाऊ पिऊ घालतो आहे सगळं करतो आहे, पण मध काय अजून निघला नाही। आता ही एवढं वर्ष बघायचं बाबा मध निघतोय का, निघाला तर मग एखादी पेटी मधावर ठेवायची किंवा मग पेट्या वाढवायच्या, आणि समजा कुणाला भाडेतत्वावर जर पाहिजे असतील डाळिंबाला याला तर त्याला देऊन टाकायच्या भाड्यानं। तर काहीतरी करत राहावं, एक छंद जोपासावा माणसानं, तसं मला ही छंद लागलेला आहे। तर त्या दिशेने वाटचाल आहे चालू होता। ए झालं का ॲक्सिडेंट? चला गावातनं काय आणायचं? काय नाही ना, येऊ गावातनं जाऊन। चला ते थोडं लागायचं होतं आणि ते फ्रेम आणल्या टाकून आणलाय डबा झालं भिजून तुरी। मग आता रात्रीचं थंडीचं नका जाऊ, हा थंडी लय बेकार थंड आहे। सकाळी 6 वाजता गेलो, मधल्या बापातलं 5-6 मिनिट राहिले होते, तेवढं भिजून आलो। रात्रीचं नका लावत जाऊ अजिबात सुद्धा। काल आम्ही भिजवलं काय जेवढं होईल तेवढं दोघांनी। कुठे गेलता त्या देवळाकडं? आली का तू? बरं चला, तिचं नाव बरं मी बघतो, नाव चेक करतो। मतदान बुडवायचं कशाला, मतदान करायचं आज मतदान आहे, ते बघतो आता मी नाव जर असेल तर चेक करतो। काय केलं खायला काय? हे बाप्याने बघितलं मी लगेच, कशाचं काय म्हणलं? चिवडा चिवडे आवडा। तर एक पेटी आपण मळ्यात आणली इकडं, बघू ते कशी काम करते तुम्हाला ते पण दाखवतो मी। पेटी ठेवली मी, चालू आहे काम तर चालू आहे माशांचं, येजा येजा चालू आहे माशा, येजा येजा करतात म्हणजे काम चालू आहे। अजून मधून पराग पण येतील, पायाला पराग आणत असतात माशा। तर ह्यांना आपल्याला सुपर द्यायचे, ते फ्रेम आणलेले बसवायचे त्या मेनपत्रा लावून। काय करतोय तू? हे चिटकवतोय मेनपत्र चिटकवतोय, हे असं चिटकवायचं टिपकट सोडायचं आणि चिटकतं। ही जी आहे ती मेनपत्र आहे, ह्याच्यावर मधमाशा पोळं बनवतात। झालं काम सगळ्याला करायचं, सगळ्यालाच करायचं असं। हे कोणी एकदा करावं लागेल निघलं का वाऱ्याने जर आतमध्ये बसावं लागलं, ह्या साईडनं करायचं टाकायचं। वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा गाट सुटू दे। चिंगीन सोम्या तिकडनं यायला लागली, ते हिला इकडनं सोडलंय मी, निघालो पाण्यावर बरोबर जाते ते पाण्यावर, लय आडं येडं घेत जाते ते। थांबत चल की ताण लागलाय काय तुला चिंगे? इकडे काय करायला लागली? गवार आपली चांगली दिसायला लागली, शेंगा घ्यायला लागली, जेवण करायचं व्हय। बर मुगाला एक शेंग घ्यावी जेवायची म्हणते,
बर घ्या की मग काय पातळ नाही आली बारीक आहे कांदा अजून पण घेतली थोडी गवरीशा का घेतले का करा जेवण मग मग अशी काय झालं सुचिता हितन चालली आणि एक मधमाशी आली तिला चावली चावली का केसात बसली मग मी म्हणलं आपल्या माशा तर असे करणार नाही त्या म्हणून मी हिथे येऊन बघतोय तर हित एक साधं मावळ बसले झाडावर की साधं मावळ आहे म्हणजे एपिस फ्लोरिया माशी जी काळी माशी असते का झाडावर बसत ते मावळ आहे आणि मोठंच्या मोठं झालंय आणि त्याच्याच बाजूला काय झालंय तिथे खरुताईने घरटं बनवलंय एक तुम्हाला दिसणार नाही खरुताईने घरटं बनवलंय तर ती खरुताईने त्या माशांना डिवचल्यामुळे माशा बहुतेक उठल्या असणार आहे आणि मी आताच बघतोय ह्याच्या आधी मी कधी बघितलं नाही याला नाही माशा मला महाग वाटलं होतं बसल्यावनी पण दिसलंच नाही सगळ्यात मोठंच मोठं झालंय लय मोठं झालंय चला ही वाढते त्या माशा झपाट्यानं ती तर आहेच घ्या नेक्स्ट डे मस्त सकाळ सकाळ दैवार पडले दिवस उगवलेला नाही आताशे 6 वाजलेत मी आली भाजीला गवार तोडण्यासाठी सगळी गवार तोडून घेते शेतात असलं की असं होतं जेव्हा भाजी करायची तेव्हा तोडा येईल पण सकाळ सकाळ घाई होते परत पक्ष्यांचा चिवचिवाट चालला आहे आणि सूर्य उगवतीला बघा कसा प्रकाश पडलाय मस्त अशी एवढी गवार तोडून झाली थंडी वाजायला लागली आता गार लागायला लागले अजून दिवस उगवलेला नाही आपली भाजी होईल दिवस उगवस्तोर गट्ट आला माझी माझ्याकडे काय करते बघायला आहे ना चौकशी करायला आला इकडं मी काय करते सर माग शेवटची चपाती इकडं डबा भरून झाला दोघांचा पण एवढी चपाती भाजायची आणि सुचिताची येणी घालायची अजून मला ह्यांचं बाहेर चालू आहे सकाळ सकाळ पाणी द्यायला झाडासनी कशा कशाला दिलं पपईला चालू आहे काय झालं माहित पपईला पपई लागलेलं आहे आणि तिथं पाणीच मिळत नाही हिला म्हणलं पाणी आता पपईला मस्त पपया लागले का इकडे एक आले ह्याला पाणी द्यायला चालू केलं पाणी द्यावं म्हणलं ते तोंडल्याचे याला पाणी द्यावं तिथे पाणीच पोचलं आता सकाळ सकाळ 8 पर्यंतच लाईट आहे झालं 5 मिनिटात लाईट जाईल 5 मिनिटं 8 वाजत झाल्या हा मग काय पावणे 8 वाजले असतील आणि इकडं आपला हा एक तोंडल्याचा वेल त्याला एक पाणी द्यायचं त्याला फळ लागतील कुठशी काय घेतात हे काय इथंच हा तिथंच आहे तिथंच आहे दिवसांनी चांगलं तोंड दाखवलं आज अशीच केळी तोडून ते नाही ना पपईला द्या अजून थोडं वेळ तिथंच आहे ह्या ह्याला पण द्या माग कढीपत्ता कढीपत्ता हा कढीपत्ता नाही गरज कावर अगरा करता त्याचा तुळशी तर सगळीकडेच आले त्या कुठे बी सगळीकडे तुळशीच आहे त्या चांगलं असत की पण तुळशी येणं म्हणजे तुळशी अशी कुठे बी येत नाही त्या काय तर नैसर्गिक पण आहे केमिकलची मात्रा कमी आहे तिथे तुळशीला येते बरोबर आपण कुठं काय केमिकल टाकतो रानाला तुळशी येते काय गट्टूच तिकडे त्याचा शिकार हुडकायला चालू आहे काम याच्या आड गेला आहे का गट्टू काय करतोय रे सकाळ सकाळ हा
ती म्हणेल मी काय कामधंदा करू आपली, मी माझा माझा कामधंदा करतोय. खरंय ना? पपईला अजून बांधले. हा देखे थोडं हि तर नारळाच्या बुडात सोडा आता ती इथे इकडं त्या नारळाला ड्रिपच करू. थांबवा त्या पपईला पाणी देऊ. बर मोटर चालू आहे, वर पाणी घेतलेलं आहे. ह्या कळीची आज शेवटचा दिवस आहे. आज एकदा तुमलं उमललं तर उमलं बी नाही तर उमला बी नाही, कारण ह्याचा शेवटचा दिवस आहे. चार दिवसाच्या पुढे जात नाही. झालं का तुझं? घ्या उरकून घ्या गाडी येईल आता. बरं उरकून घ्या गाडी येईल. ही सदाफुली आपल्या दारात मनाने झाली बरं का उगवून होतं आणि मध्ये आली बरोबर. तिला लावली नाही काय नाही काय नाही. आणि एकदम सुंदर पांढर शुभ्र फुलं दिसते. कसं वाटतंय बघायला? या माठ्याला काहीच वाटत नसणार आहे. तर मंडळी आपण जी मासा आणलं होतं का ह्याच्यामध्ये सोडायला, तर त्या माश्यांना परत पिल्लं झाली. एवढी वाढली ती पिल्लं ती. तुम्हाला त्यात काही पिल्लं मी ह्या पातेल्यात ठेवली होती. पातेल्यात आपण कमळाची रोपं लावलेली आहे ती. तर तुम्हाला खाली बघा बुडाला दिसतेली मासा हालचाल करताना. हां आहेत. आणि बघा इकडे ह्या पानांवर तुरले आहेत मासे. हे बघा इथं ही मासाच दिसतो आहे तुम्हाला. असं बारक बारक मासा आहेत. वाढ झाली माशांमध्ये. आता ही कमळाची रोपं पण यांना मुळ्या फुटल्या त्या तुम्हाला दिसेल बघा मुळ्या. तर आता हे झालं बघा, ही मुळ्या अजून थोड्याशा मोठ्या झाल्या की आपण ह्यांना लावायचे आणि मोठं करायचं आता. आणि त्याच्यामध्ये ही कमळं लावून टाकायची. ही जी आहे ही कमळ नाही, ही कुमुदिनी आहे. हिला वॉटर लिली म्हणतात. आणि ही बियापासून लावलेलं आपण हे कमळ. आता मी पण ते मला एवढं माहीत नव्हतं सुरुवातीला, पण आता आता मी त्याचं बघितलं तर कुमुदिनीची पानं अशी इथं कट असतो असं म्हणजे कापल्यासारखं. आणि कमळाचं जी पानं असतं हे पूर्ण गोल असतं असं, ह्याला असं कापल्यासारखं नसतं. म्हणजे ही जी कापल्यासारखं आहे का, हे कापल्यासारखं नसतं कमळाच्या पानाला असं ओळखायचं. आणि ह्याचा गंध पण येतो बरं का, असं लांबून येत नाही, पण जर का तुम्ही हे तर जवळ जाऊन जर त्याचा गंध घेतला तर एकदम मस्त असा सुगंध येतो ह्या कुमुदिनीचा सुद्धा.